घरच्या व कामाच्या सर्व जबाबदाऱ्या ती पार पाडते. ती सतत कामात बुडालेली असते. दिवसभरात ती अनेक अडचणींवर मात करते. ऑफिस मधील कामे आईला घरी आणावी लागतात. स्वतःचे ऑफिस सुरू केल्यापासून तिची कामे वाढली आहेत. तरीही ती माझ्यासाठी खूप वेळ काढते. ती माझा अभ्यास घेते. आई माझ्यावर तसेच माझ्या मैत्रिणींवरही प्रेम करते. ती सतत माझी काळजी घेते. मला ती खूप खूप आवडते. बोलू नकोस तू माझ्याशी. का केस असं काय केलं मी? अगं चिडू नकोस. का नको चिडू? हे बघ, तुला ऐकण्याचा अर्थ असा नाहीये की तू माझ्या आईवर निबंध लिहिशील. अगं बसतेस ना? काय ग, गाडीत बसल्या बसल्या मोबाईल. डोळे खराब होतील ना ऐशू? अगं कीर्ती बस ना. बस कीर्ती बस. तुमच्या सावंत काकांनी ना चांगली ड्युटी लावली आहे मला सकाळ संध्याकाळची. अगं कीर्ती वरती येतेस ना? एकटीनं नाही जायचं? आजी आली की जा थोड्या वेळाने. नको काकू, मी जाते. अगं आजी आता बाहेर पडली असेल ना, एकटीच काय करशील घरात? चल चल. ऐशू, काय ग, काय झालंय का हिला? बाई ओरडल्या का वर्गात? का तुमच्यातच काहीतरी विनसलंय? हा तरीच. काय ग तुम्ही मुली, घटकेत गळ्यात गळे आणि घटकेत रुसवे फुगवे. ऐशू मी काय म्हणतीये, आधी खाऊन घ्या आणि मग रुसा काय रुसायचंय ते. ऐशू बाहेर ये पटकन. हे घे आणि तिला पण दे. हा आणि मी काय म्हणतेय, चला आता भांडण मिटवा पटकन. ऐशू से सॉरी टू हर. पण मी सॉरी. कीर्ती तू पण सॉरी म्हण. सॉरी. गुड. सॉरी ना, पण तू नदीचं आत्मवृत्त लिहिणार होतीस म्हणून. आणि माझ्या आयुष्यात कुठे कोणी आदर्श स्त्री म्हणून. मग ऐश्वर्याच्या येस सरळ लिहायचं ना, स्वतःची आहे म्हणून कशाला. इट्स ओके.
आय एम ऑल्सो सॉरी. तुला वाईट वाटलं ना मी तुझ्या आईबद्दल बोलले, परत नाही बोलणार. किती लांब आहे माहितीये का तुझी शाळा? तुम्ही रिक्षानी येता जाता म्हणून तुम्हाला कल्पना नाही, काही चालत बिलत यायचं नाही, उगाच चुकलात वगैरे म्हणजे काय? आई नाही का, आम्ही मोठ्या झालोय. ऐशू सांगितलं ना एकदा. हॅलो बाबा. आहे काय रे, झोपला नाहीस अजून? आम्ही मस्त. अरे मी सकाळी फोनच करणार होते तुला, तू इथे नसलास ना की सगळं काम अडून राहतं रे. त्या विश्ववाल्याचं काय करायचं रे? मला तर मनी लॉन्ड्रिंगची केस वाटते, स्पष्ट नाही म्हणून सांगायला हवं. नाही तूच आल्यावर बोल त्यांच्याशी. नाही नको रे, मी नाही बोलणार असल्या माणसांशी. ओके ठीक आहे, तू आलास की बोलू सविस्तर. आई उशीर झालाय ना तिकडे, मी उद्या बोलते. चल बाय, गुड नाईट. मन्या तिकडे उशीर झालाय की नाही? बाबा तुला उद्या फोन करेल. आई पण मनी लॉन्ड्री म्हणजे काय? तुला काय करायच्यात ग चौकशा? फार कान असतात तुझे मोठ्यांच्या बोलण्याकडे. या आजी. तू इथेच थांबली बाय. अहो हो, एकटीला कुठे पाठवू? आणि दमलात का आज इतक्या? फार पायपीट झालेली दिसतीये. उडदा बसवल्या त्या रिक्षावाल्याचा, कुणी इकडे यायलाच तयार नाही हो. एक जण म्हणाला 150 रुपये घेईन, म्हणलं त्यापेक्षा मी चालत जाईन की. हा हे घ्या. देवा देवा देवा. हे बघा हा मटर आणलाय. आणि भोपळा तुम्ही बोलला होता ना, मोठे मोठे कापलेले पाहिजेत गेल्या टायमाला. थँक्यू आजी. आणि हो उद्याचं लक्षात आहे ना, पाहुणे यायचे आहे ना. मी अगदी कवळे आणते बेबी का. निघायचं का ग? हा बेबी कॉर्न नाही गजी, बेबी कॉर्न बरा असून दे. तुला ना आता सगळं इंग्लिश शिकवणार आहे मी. शिकू शिकू. अग अजून ताक किरते, पावसा नाही भरले बघ. माप नेहमी झुकता असलं पाहिजे कीर्ते, मापात मारून लोकांना फसू नाही कधी, पचत नसते. मोठेपणाची खोडकी मोडकीच बघत येईल कधी. आता सगळा व्यवहार शिकायला पाहिजे तुला. अगं आज बाजारात घोळच झालं बघ. एक गरीबाची बाई आलती बघ, तिकडनं मुळशीकडनं आलती, चांगला गच फुलवर आणला होता तिने, दोन पाट्या. त्या आरत्यानी 2000 सांगितले आणि पाट्या घेतल्या 1200 टेकवले तिच्या हातात.
म्हणजे फसवलं? हा मी बरे फसू दिन, मी होते की तिथं उभी. मी म्हणलं अक्का बाजार गोळा करते ताका तिचे पैसे आधी. त्याला वाटले एकलीच बाई हाय गरीबाची. मग नरमला नंतर, देतो आजी देतो आजी, दिले तिचे पैसे. भारी आहेस तू. येऊ का मामा? नाही म्हणलं घरात येऊ का? नको आजी जण नात एवढं गुलगुलू चाललंय. अरे काय एवढं ये बस बस. किती दिवसांनी आलास रे? काम असत ना बाई. बरे आहेस ना? आणि मामाची आठवण काढते का नाही? म्हणजे काय? बरं म्हातारे कशाला बोलवलं मला? अरे धमकी जरा. आणि मालन कशी आहे? हा वली बाळ आणती नाही ना? हा ती बरी आहे की. तुझी आई हाय म्हणा खमकी बघत असल यावर्षी. आता नातू येणार म्हणल्यावर ती बिले खुश जाये. खरंय खरंय. ए मामा बाळ केवढं झालं रे आता? मला यायचंय त्याला बघायला. ने ना मला. नेईन ना ग. परसाई बिनिगत बोलते नाही का गई? मग सामाईत पहिला नंबर आलाय. वा हुशार आहे. सात वाजले का गं कीर्ते? नाही अर्धा तास आहे अजून. आता कुठं ग? शिकवणी आहे ना तिची. चल उठ उठ राहू देते. शिकवणी? हा परवडते का आजी? हा परवडते. आणि नाही परवडली तर 4 घंट्याच्या आधा काम करायचं. हाय का नाही काय? अगं बरं आधीच हातरून बघून पाय पसरलं पाहिजे ना. अरे खरं आहे बाबा, पण मी पडले आड आणि माणूस. हा आता तिच्या अभ्यासात काय चुकलं काय झालं मला काय समजणार आहे का? कोणच्या अन माणूस आहे का घरात बघायला? म्हणून धाडते तिला. पण काही म्हणा म्हातारे, तू या वयात पोरीची आई झालीस. आता मला बी लय वाटते बाच्यासाठी करावं. पण ठीक आहे रे, मी बी जमल तसं करते. माझ्या माघारी तुम्हालाच करायचं आहे का नाही? खूप शिकवणार आहे बघ तिला. मग स्वतःच ऑफिस गाडी काय किरते? हा व्हायचं का नाही देशमुख वहिनी वाणी? आवडल ना रे तिला? कसे चमकते बघितले का? बर म्हातारे हे राहिलेले 200 रुपये. अरे राहू दे पोरांना खावला होईल. राहू दे राहू दे. सायकल आले का तू? कसे आवडले ना? आवडले का? तू ते एकासला विचारत होते ना केवढ्याला घेतली रे सायकल? अरे आता आपल्या आपण जायचं साळत. हा आता मोठी झाली ना तू. हा आपल्याला रिक्षा नको, देशमुख वहिनीला भी तरस नको. हाय का नाही? आवडली ना सायकल तुला? अग रडती कशा पाय तू? ए पोरी कीर्ती, तुझा राहिलेला निबंध वाचतेस ना? बाई मी पुन्हा लिहिलाय. वाच ना. माझ्या आयुष्यातील आदर्श स्त्री. तू पंख दिले सौ